नमस्कार मित्रांनो, या पाठीमागच्या फंडामेंटल ॲनालिसिस विषयीच्या व्हिडिओमध्ये आपण कंपनीच्या जनरल माहिती विषयी विचार केला. त्याच्यामध्ये कंपनी प्रोफाईल, लोकेशन ऑफ प्लांट्स, की एक्झिक्युटिव्स, फिनिश्ड गुड्स अँड सर्व्हिसेस आणि रॉ मटेरियल यासंबंधी आपण चर्चा केली. त्यानंतर आपण कंपनीच्या फायनान्शियल ॲनालिसिसविषयी माहिती जाणून घ्यायला हवी, आणि ही सगळ्यात महत्त्वाची माहिती आहे. कारण जर कंपनीचा आर्थिक परफॉर्मन्स किंवा आर्थिक कार्यक्षमता ही उत्तम असेल, तरच त्या कंपनीच्या शेअर्सची प्राईस हे वाढत जाईल आणि त्यापासून आपल्याला फायदा होईल. जर कंपनीची फायनान्शियल परफॉर्मन्स जर कमी असेल किंवा कमी कमी होत असेल, तर शेअर प्राईस ही पडत जाणार आणि अशा कंपनीमध्ये पैसे गुंतवणे म्हणजे आपण नुकसानीला आमंत्रण देत आहोत. आता ह्या फायनान्शियलमध्ये सर्वात प्रथम शेअर होल्डिंग पॅटर्न आपल्याला पाहायला हवा. शेअर होल्डिंग पॅटर्नमध्ये आपल्याला त्या कंपनीचे जे पूर्ण शेअर्स आहेत त्यापैकी किती शेअर्स प्रमोटरकडे आहेत आणि किती शेअर्स पब्लिककडे आहेत याची माहिती आपल्याला मिळते. आता प्रमोटरकडे जे शेअर्स असतात ते 50% जास्त, प्रमोटर किंवा प्रमोटर ग्रुप असं पण त्याला म्हणतात, त्यांच्याकडे 50% जास्त शेअर्स असणे आवश्यक आहे. कारण प्रमोटर म्हणजे ज्या कोणी तो बिझनेस एस्टॅब्लिश केलेला आहे, चालू केलेला आहे, तो ग्रुप किंवा ती व्यक्ती. जर त्या व्यक्तीची स्वतःची गुंतवणूक जर मोठ्या प्रमाणात झालेली असेल, तर ती व्यक्ती किंवा तो ग्रुप, प्रमोटर ग्रुप, हा तो व्यवसाय अतिशय चांगल्या प्रकारे करण्याची शक्यता अधिक असते. जर प्रमोटर्सनी पब्लिककडूनच जास्त म्हणजे अधिक प्रमाणात इक्विटी जमा करून म्हणजे भाग भांडवल जमा करून जर तो व्यवसाय उभा केला असेल, तर ते प्रमोटर तो व्यवसाय अतिशय चांगल्या प्रकारे करतीलच याची शाश्वती देता येत नाही. म्हणून ज्यावेळी प्रमोटर किंवा प्रमोटर ग्रुपचे स्वतःचे पैसे गुंतवले गेले असतील जास्त प्रमाणात, तर तो व्यवसाय अधिक प्रकारे सिरियसली ते करतील आणि त्यापासून त्या कंपनीची उत्तरोत्तर मोठी प्रगती होईल. त्यानंतर याच्यामध्ये जे शेअर्स असतात त्या कंपनीचे शेअर्स प्लेज्ड शेअर्स असा एक भाग आपल्याला पाहायला मिळतो. ज्यावेळी आपण वेबसाईटवरती जाऊ त्यावेळी प्लेज्ड शेअर्स हा कॉलम देखील तिथे असतो. तर हे प्लेज्ड शेअर्स नसायला हवेत. प्लेज्ड शेअर म्हणजे काय? की कंपनीला काहीतरी आर्थिक संकट असल्यामुळं प्रमोटर स्वतःचे शेअर्स गहाण ठेवतात आणि त्यातून पैसे उचलतात आणि ते कंपनीमध्ये लावतात. आता यावरून आपल्या लक्षात आलं असेल की जर आपण स्वतःची प्रॉपर्टी गहाण ठेवून काही करत असू, लोन घेत असू, तर एकतर इंटरेस्ट बर्डन वाढणार आणि त्यानंतर मुळात त्या कंपनीची आर्थिक परिस्थिती चांगली नाही म्हणून शेअर्स प्लेज करावे लागतात, म्हणजे ती कंपनी चांगल्या आर्थिक परिस्थितीत नाही हे सिद्ध होत. त्यामुळं पहिल्यांदा शेअर होल्डिंग पॅटर्न पाहावा. याच्याच बरोबर त्या शेअरची फेस व्हॅल्यू पण पाहावी आणि टोटल नंबर ऑफ शेअर्स हे किती आहेत ते पाहावे. शेअर होल्डिंग पॅटर्नमध्ये प्रमोटर ग्रुप नंतर म्युच्युअल फंडामध्ये म्हणजे पब्लिकमध्ये जे शेअर्स दिलेले असतात त्यामध्ये म्युच्युअल फंड या संस्थाने किती प्रमाणात त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे ते पाहावे आणि ते म्युच्युअल फंड कोणकोणते आहेत हे देखील पाहावे. कारण जर चांगल्या म्युच्युअल फंडांनी त्यामध्ये मोठी गुंतवणूक केलेली असेल तर निश्चितपणे ती कंपनी चांगली
असण्याची किंवा त्याची प्रगती होण्याची शाश्वती जास्त. कारण म्युच्युअल फंड ज्यावेळी इन्व्हेस्ट करतात त्यावेळी त्यांच्याकडे क्वालिफाईड लोकांचा ताफा असतो आणि ते सर्व प्रकारे त्या कंपनीचे ॲनालिसिस करून त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट ते करत असतात. कारण त्यांना पब्लिककडून जमा केलेल्या करोडो रुपयांवरती मोठ्या प्रमाणात रिटर्न द्यायचा असतो आणि त्यामुळे त्यांना जो काही रिसर्च करावा लागतो फंडामेंटल म्हणा किंवा टेक्निकल म्हणा हा अतिशय सखोल करावा लागतो. आणि त्यामुळं जर चांगल्या म्युच्युअल फंडांची इन्व्हेस्टमेंट कंपनीमध्ये झालेली असेल तर ते अधिक चांगले. त्यानंतर त्या कंपनीचे काही फायनान्शियल तक्ते असतात, त्याच्यामध्ये बॅलन्स शीट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, रेशोज आणि कॅश फ्लो असे चार महत्त्वाचे आर्थिक तक्ते आहेत. त्याच्यामध्ये काही ठराविक गोष्टी आपण पाहायला हव्यात. बॅलन्स शीटमध्ये इक्विटी कॅपिटल किती आहे हे आपल्याला समजते. इक्विटी कॅपिटल किती कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट त्या कंपनीमध्ये झालेली आहे हे दर्शवते. त्यानंतर तिथे रिझर्व्स आणि सरप्लस हा आकडा असतो, तर दरवर्षी हा आकडा वाढत जायला हवा. जर तो वाढत असेल तर त्या कंपनीला दरवर्षी अधिकाधिक फायदा होतोय आणि तो जो काही फायदा आहे तो रिझर्व आणि सरप्लसच्या आकड्यामधून आपल्याला दिसतो. तेव्हा रिझर्व आणि सरप्लस हे वाढत जायला पाहिजेत. त्यानंतर नेटवर्थ देखील वाढत जायला पाहिजे. नेटवर्थ म्हणजे रिझर्व आणि सरप्लस आणि इक्विटी कॅपिटल मिळून जे काही अमाऊंट होतो त्याला नेटवर्थ असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे लॉंग टर्म लोन किंवा बॉरोईंग, म्हणजे त्या कंपनीनं बँकांकडून किंवा इतर फायनान्शियल इन्स्टिट्यूटकडून मोठ्या अवधीचे काही कर्ज घेतलेले आहे का आणि ते किती आहे आणि त्याचे रिझर्व सरप्लस किंवा नेटवर्थ आणि लॉंग टर्म लोन यांचा काय संबंध आहे ते पाहायला पाहिजे. मुळात कंपनीला जर कोणत्याही प्रकारचं कर्ज नसलं तर ते सर्वात चांगलं, आपण त्याला झिरो डेट कंपन्या म्हणतो. आणि जर असेल तर ते कमी प्रमाणात असायला पाहिजे आणि दरवर्षी ते कमी कमी व्हायला पाहिजे. दरवर्षी जर कमी होत असेल तर त्याचा अर्थ असा की कंपनीला फायदा होतोय आणि त्या फायद्यातून बँकांचं जे देणं आहे ते भागवता येतंय हे त्यातून निश्चित होत. त्यानंतर त्या बॅलन्स शीटमध्ये करंट असेट्स आणि करंट लायबिलिटीज असे दोन भाग असतात. त्यामध्ये असेट म्हणजे कंपनीकडे जे येणार असतं किंवा असतं तो भाग, आणि लायबिलिटीज म्हणजे कंपनीला जो दुसऱ्यांना देणं असतं द्यावायचं असतं तो भाग. तर द्यायचा भाग कमी असायला पाहिजे आणि असेट्सचा भाग हा जास्त असायला पाहिजे. म्हणजे करंट असेट्स हे करंट लायबिलिटीज पेक्षा जास्त असायला पाहिजेत. त्याच्यानंतर हा आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे प्रॉफिट आणि लॉस. प्रॉफिट किती झाला या तक्त्यामध्ये सर्वात वरती नेट सेल्स किंवा ऑपरेशनपासून किती रेव्हेन्यू मिळतो ते दाखवलेले असते. आता ह्या तक्त्यांमधून 6 वर्ष ते 10 वर्षापर्यंतची माहिती आपल्याला मिळते. तर दरवर्षी हे नेट सेल्स वाढतात की नाही, वाढत असतील तर ते किती वाढतात, जर ते जास्त वाढत असतील तर ती कंपनी प्रगतीपथावर आहे असं समजलं जातं. त्यानंतर एक्सपेन्सेस, एक्सपेन्सेस हे कमी कमी व्हावेत. अर्थात याचा थेट आकडा पाहून आपण कल्पना करू शकत नाही, परंतु जे नेट सेल्स होते आणि त्याच्या अनुषंगाने एक्सपेन्सेस किती होतात आणि जर ते कमी होत असतील तर कंपनीसाठी ते फायद्याचं आहे. त्याच्यानंतर प्रॉफिट बिफोर टॅक्स हा जास्त असायला हवा आणि तो दरवर्षी वाढतोय की नाही हे पाहावं.
त्यानंतर नेट प्रॉफिट हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे, तोही दरवर्षी वाढत असायला पाहिजे आणि तो चांगल्या प्रमाणात जर त्याची वाढ होत असेल तर ती कंपनी प्रगतीशील आहे असं मानता येतं. आणि त्यानंतर डिव्हिडंड इक्विटी डिव्हिडंड रेट हा देखील वाढता असावा. हे जे मुख्य फायनान्शियल गोष्टी आहेत त्या अतिशय चांगल्या असणं आवश्यक आहे. त्यानंतर जर आपल्याला एकाच क्षेत्रातल्या दोन कंपन्या यांची तुलना जर करायची असेल तर आपल्याला काही आकडे हे पर्सेंटेज मध्ये किंवा रेशो म्हणून आपल्याला पाहावे लागते. म्हणजे आपल्याला दोन सारख्याच कंपन्यांची किंवा एकच प्रॉडक्ट उत्पन्न करणाऱ्या कंपन्यांची तुलना करता येऊ शकते. या की रेशो मध्ये ईपीएस म्हणजे अर्निंग पर शेअर, एका शेअर मागे किती अर्निंग होते, हे जास्त पाहिजे आणि वाढत असायला पाहिजे. आणि यासाठी आपल्याला फेस व्हॅल्यू देखील माहिती पाहिजे. उदाहरणार्थ 1 रुपयावरती 5 रुपये ईपीएस आणि 10 रुपयावरती 5 रुपये ईपीएस यामध्ये फरक आहे. 1 रुपया इन्व्हेस्ट करून जर 5 रुपये मिळवत असू तर ते अधिक चांगलं आहे. अशा प्रकारे ईपीएस जास्त असायला हवा आणि वाढत जायला हवा. बुक व्हॅल्यू देखील ही वाढत जायला हवी. त्याच्यानंतर डिव्हिडंड पर शेअर हा वाढत जायला हवा, जास्ती असायला हवा. त्यानंतर महत्वाचा रेशो म्हणजे डेट टू इक्विटी, म्हणजे कंपनीकडे जे काही पैसे आता आहेत आणि जे काही लॉंग टर्म लोन आहे त्याचा रेशो किती, तो रेशो अतिशय कमी असायला पाहिजे. दिवसेंदिवस और इयर इन इयर बाय इयर तो रेशो कमी व्हायला पाहिजे आणि किंवा जर तो 0 असेल तर अधिक चांगला. त्याच्यानंतर ग्रॉस प्रॉफिट मार्जिन हा जास्त असायला हवा, 15%. नेट प्रॉफिट मार्जिन जास्त असायला हवा. त्याच्यानंतर करंट रेशो कमी पाहिजे, म्हणजे करंट लायबिलिटीज कमी आणि करंट असेट्स हे जास्त असायला पाहिजे. त्यानंतर रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड हे 12%पेक्षा जास्त, रिटर्न ऑन नेटवर्थ हे 12%पेक्षा जास्त आणि प्राईस अपॉन बुक व्हॅल्यू ही थोडीशी ट्रिकी वस्तू आहे. जर कंपनी अतिशय प्रगतीशील असेल तर ही व्हॅल्यू जास्त असू शकते. कंपनी जर काही वर्षापूर्वीच चालू झालेली असेल, सुरुवातीच्या पिरियडमध्ये जर असेल, तर पी बाय बी हा रेशो कमी असतो आणि इतर सर्व गोष्टी चांगल्या आहेत आणि पी बाय रेशो देखील कमी असेल तर पुढे या कंपनीचे शेअर वाढण्याची शक्यता अधिक असते. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. या पुढचा फंडामेंटल अनालिसिसचा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. ही माहिती जर तुम्हाला आवडलेली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.